लोमार पुलिस टीम को स्टेशन पर चोरी के मामले में संदिग्ध युवक मानस चौक पर घूमता दिखा जैसे ही उसे रोकने का प्रयास किया गया वह भागने लगा अंत में जीआरपी की टीम ने पीछा कर उसे धर दबोच लिया आरोपी का नाम गायत्रीनगर नंदनवन झोपड़पट्टी निवासी करण शिवाजी अंकुशे उम्र 19 साल बताया गया है जी ने उसके पास छह महंगे मोबाइल जब्त किए इनकी कुल कीमत चौरासी रुपए बताई गई है करण ने 7 अगस्त को विदर्भ एक्सप्रेस में एक यात्री का बैग चुरा लिया था बैग में महंगा मोबाइल समेत कपड़े आदि थे मामला दर्ज होने के बाद जीआरपी ने सीसीटीवी रिकॉर्ड जांची तो करण वह बैग ले जाते दिखा तभी से जीआरपी करण की तलाश कर रही थी शुक्रवार की दोपहर जी आर पी कर्मी मानस चौक की ओर जा रहे थे उन्हें वह करण दिखाई दिया पूछताछ के लिए उसे रोका तो वह भागने लगा आखिर में उसे पीछा कर दबोच लिया गया मौके पर उसके पास से तीन मोबाइल मिले हैं कोर्ट में पीसीआर मिलने के बाद जीआरपी ने उसके घर की तलाशी ली। तो तीन और मोबाईल बरामद किए गए पूछताछ में करण ने मोबाइल चोरियों की कबुली अधीक्षक एम अधीक्षक वैशाली शिंदे मार्गदर्शन में की गई है हकडे नागपूर रेल्वे स्टेशनला दिनांक सात ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी एका फिर्यादीने तक्रार दिली होती की रेल्वे स्टेशन मधून त्याची पिट्टू बॅग आणि त्याच्या गाडी बॅगेतले तीन मोबाईल पाच हजार रुपये कॅश असा मुद्देमाल चोरी गेलेला आहे आम्हाला तक्रार मिळताच आम्ही त्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले होते तर सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचं वर्णन मिळालेलं होतं आरोपीचा त्यावेळेला आरोपी शोध घेतला मात्र तो मिळून आला नव्हता आणि बारा तारखेला जेव्हा आमचं डीबीचं पथक आरो, संशयित आरोपींचा शोध घेत असताना फिरत असताना मानस चौकामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये फिरत असताना दिसून आला त्यांनी त्याला हटकलं आणि त्याचं नाव विचारलं तर तो पळायला लागला त्यानंतर मग डीबी पथकाने त्याचा पाठला करून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला चौकशी केली तर तो ओढीची उत्तरं होता म्हणून त्याला पोलीस स्टेशनला आणलं तर त्याची अंग झडती घेतली तर त्याच्याकडे तीन मोबाईल रिकव्हर्ड झाले आणि जेव्हा आम्ही आमचे गुन्हे चेक केले तर त्याच्यामध्ये आमच्या गुन्ह्यांमधले दाखल असलेल्या गुन्ह्यांमधले तीन मोबाईल असल्याचं निष्पन्न झालं त्याच्याकडे पुन्हा विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं की त्याने कधी कधी चोरी केली आहे आणि कोणाकडन कुठे ट्रेनमध्ये चोरी केलेली आहे त्यामुळं त्याला सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे अटक केल्यानंतर त्याची काल जेव्हा पोलिस कोठडी रिमांड मिळाली त्यावेळेला पुन्हा त्याची घरझडती पंचनामा केला तर त्याच्या घरामध्ये आणखी तीन मोबाईल ज्याच्यामध्ये आयफोन आहे रेडमी मोबाईल आहे सॅमसंग आहे कीपॅडचे असे तीन मोबाईल आणखी जप्त केलेले आहेत घरझडती पंचनाम्या दरम्यान कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के अभिषेक केन न्यूज नागपूर